राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पहिल्या दिवसापासून या साधारण 3 राज्यांमध्ये सोबत असलेले मोहन जोशी आपल्यासोबत आहेत. सर, 3 राज्यांमध्ये काय बदल जाणवतो? असे की सुरुवात तामिळनाडूपासून झाली, नंतर केरळ, कर्नाटका, तेलंगणा आणि काल महाराष्ट्रामध्ये आली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याच्यामध्ये आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये काल ही यात्रा आल्यानंतर जो एक जोश होता आणि विशेषतः तरुणांच्यामध्ये, काल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात झाली. आणि या दौऱ्याच्या संपूर्ण येणाऱ्या 12 दिवसाचा अवधी उद्यापासून असेल, ह्याच्यामध्ये जे शेतकरी वर्ग हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रीय प्रश्न म्हणून सुद्धा राहुलजी या पदयात्रेच्या विषयामध्ये तो एक विषय आहे. तर मला असं वाटतं की पण म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ही यात्रा सर्वांची आहे, त्याला कुठेही काँग्रेसचं तुम्ही लेबल लावू नका. पण महाराष्ट्रात येताना तो बदल जाणवतो की तुम्ही स्वागताच्या बॅनरवर जर पाहिलेत तर जवळपास काँग्रेस आहे किंवा काँग्रेस असंच दिसतं आहे. नाही, निश्चितपणे तसं नाही आहे. या पदयात्रेमध्ये कुठेही काँग्रेसचा पंजा किंवा काँग्रेसचा झेंडा तुम्हाला कुठेही दिसलेला नाही आणि महाराष्ट्रासह कुठं दिसणार नाही. देशाचा राष्ट्रीय ध्वज घेऊन आम्ही ही पदयात्रा करतो आहे आणि या पदयात्रेमध्ये ही काँग्रेसची पदयात्रा नाही तर ही देशातील सर्व लोकांची जनतेची पदयात्रा आहे. आणि या पदयात्रेचा हेतू आमचा कुठल्याही निवडणुकीला त्याचा फायदा झाला पाहिजे काँग्रेस पक्षाला किंवा असं यासाठीसुद्धा ही पदयात्रा नाही. तर आज देशापुढे जे सर्वात मोठे प्रश्न आहेत, संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायचं आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, हे सर्व घेऊन आम्ही या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जात आहे. पण जे इश्यू आहेत जे बॅनरमधून दिसायला पाहिजे, जे कर्नाटकमध्ये दिसले किंवा याच्या केरळामध्ये दिसले, ते बॅनरवरचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आता महाराष्ट्रातला महागाईचा प्रश्न आहे, त्याचबरोबर पिकांना अजून विमा मिळालेला नाही त्याचा प्रश्न होता, हे एक दोन निवडक जर सोडले तर इतर कुठलाही प्रश्न जो आहे तो बॅनरमधून दिसत नाही. असे की महाराष्ट्रात काल रात्रीच खरं म्हणजे या पदयात्रेचं आगमन झालेलं आहे. आज पहिला दिवस आहे. येणाऱ्या 12 दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा राहुलजी फार एक वेगळ्या विचाराने या प्रश्नाकडे बघत आहेत आणि येणाऱ्या 12 दिवसामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन ही पदयात्रा चाललेली आहे महाराष्ट्रात, हे तुम्हाला निश्चितपणे दिसेल. आगामी 2-3 दिवसात जे वेगवेगळे लोक आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, यांच्याशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत? निश्चितपणे संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहे.